नमस्कार, मी प्रणाली भोसले, माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा शाळेचा विषय चर्चेत आला. जिल्ह्यातील नामांकित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळते. या व्हिडिओत शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत असून त्यात शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचा अक्षरशः गळाच धरल्याचं दिसून येत आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारची घटना समोर येत असल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत आनंद शिरोडकर यांनी याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 80 पेक्षा जास्त वय असणारे, 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना घरातूनच मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 80 पेक्षा जास्त वयोगटातील 26,70,000 आणि शारीरिक दिव्यांग 5,90,382 नागरिकांना या सुविधेद्वारे घरातूनच मतदान करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 80 टक्क्यापेक्षा जास्त वयोगटातील आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक दिव्यांग नागरिकांसाठी घरातूनच मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा अंतिम अहवाल 1.5 महिना उलटून देखील जाहीर करण्यात आलेला नाही. पालिका प्रशासनाकडून तज्ज्ञांच्या समितीमध्ये त्यांच्या मर्जीतील सल्लागार बसवले असून अहवालाच्या निरीक्षणामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक रहिवाशांच्या समूहाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पालिका प्रशासन आवश्यकता नसताना देखील जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट घालत असल्याची टीका केली आहे. अंधेरीतील गोखले पुलाची उंची सुमारे 2.5 मीटरने वाढवण्यात आली. त्यामुळे MSRDC ने जुहू ते अंधेरी दरम्यान बांधलेल्या पुलाला जोडणे आता अशक्य झाले. त्यामुळे गोखले पुलाच्या शेजारी तातडीने रॅम्प उभारण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांना गोखले पुलाची एक मार्गिका सुरू होऊन देखील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील बडे हॉस्पिटल्स अनेक नियम पायदळी तुडवत आहेत. दुसरीकडे महापालिकेचे आरोग्य विभाग मात्र या हॉस्पिटल्सना केवळ नोटीस बजावत कागदी घोडे नाचवताना दिसत आहे. प्रत्यक्ष कारवाई एकाही हॉस्पिटलवर करण्यात आली नाही. यावरून मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असा प्रकार सुरू आहे असा आरोप होतो आहे. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील 70 खासगी रुग्णालयांना केवळ नोटिसा पाठवण्यात आल्यात. अग्निशमक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नसणे, दर्शनी भागात फलक न लावणे, सोनोग्राफी मशीनची नोंदणी न करणे, टोल फ्री क्रमांक लावलेला नसणे यासह गंभीर त्रुटी आढळून आल्यानं या कारवाया केल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर उपकरणांसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन धोरणांमुळे केवळ 2 वर्षात 2.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. त्यातील 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे परिसरात होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला आता 22 मार्चनंतर सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. कारण आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं ऐन परीक्षेच्या हंगामात पूल बंद केला तर विद्यार्थ्यांसोबत सर्वांची गैरसोय होईल. परिणामी 22 मार्चपर्यंत हा पूल बंद करण्यात येऊ नये अशी विनंती वाहतूक पोलिसांनी मध्य रेल्वेला केली आहे. त्यामुळे सायन रेल्वे पुलांचे पाडकाम आता पुन्हा लांबणीवर पडले आहे. मुंबईतील अनेक भागात रहदारीच्या रस्त्यांवर पदपथांची दुरावस्था झाल्यानं त्यावरून दिव्यांग व्यक्तींबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही ये जा करताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्यांवर उपाय म्हणून पदपथावरून दिव्यांगांना चालणे सोयीस्कर व्हावे यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. या फुटपाथाचे ऑडिट पालिका हाती घेणार असून त्यासाठी NGOची मदत घेतली जाणार आहे. मध्य प्रदेशातील दिंडोर येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले. ही घटना शहापुरा पोलीस ठाणे आणि बिचिया पोलीस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात घडली आहे. पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटून पलटी झाल्यानं हा अपघात झाला. यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली आहे. या गारपीटीनं 75,000 हेक्टरवरील रब्बी पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा शहरातील 21,768 हेक्टरवरील पिकांचं झालं आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यातील सुमारे 18,000 हेक्टरचे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून गरोदर महिलेला कुत्रा चावल्या रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर तिला चक्क गर्भपाताचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यामुळे आता महिलेच्या पोटातील 4 महिन्याच्या गर्भाला धोका निर्माण झालाय. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यात घडल्यानं खळबळ उडाली आहे.
राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असून उद्यापासून 10वीची परीक्षा सुरू होते. राज्यातून 15.77 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार असून ही परीक्षा 533 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. आज माध्यमिक बोर्डाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली असून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 10वीची परीक्षा 25 मार्चपर्यंत सुरू राहील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10वी परीक्षार्थींच्या संख्येत 61,708 इतकी घट झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या मालकीच्या पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलने महापालिकेचा तब्बल 3.77 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याचं उघड झाल्यावर पुणे महापालिकेकडून या मॉलचा वरचा मजला बुधवारी सील करण्यात आला होता. मात्र आता ही रक्कम चुकून आकारल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सद्देशखली येथे झालेल्या हिंसाचारातील प्रमुख आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शहजान शेख याला अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मीना खान परिसरातून त्याला अटक करण्यात आलंय. शहजान शेख आणि त्याच्या साथीदारांवर जमीन बळकावणे आणि महिलांवर अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. शेखने केलेले अत्याचार बाहेर आल्यानंतर त्याच्या विरोधात संदेशखली भागात आंदोलन सुरू झालं. 5 जानेवारी रोजी रेशन घोटाळ्यात ईडीचे अधिकारी शहजान शेखची चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला तेव्हापासून शहजान शेख हा फरार होता. अखिलेश यादव यांना सीबीआयने समन्स बजावले. अवैध खाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलंय. 2016 पासून खाण गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. अखिलेश यांना आज दिल्लीत चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलंय. अखिलेश यादव यांच्याकडे खाण मंत्रीपदाची जबाबदारी होती त्यावेळी बंदी असताना देखील खाण कामाचे कंत्राट देण्यात आले होते असा आरोप आहे. दिल्लीमधील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा बुलडोझर चालला असून DDAने बुधवारी खजुरी खास परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. यात अनेक अनधिकृत घरे पाडण्यात आली आहेत. DDAने या कारवाईत बेघर झालेल्यांमध्ये वकील हसन यांचा देखील समावेश आहे. वकील हसन यांना नोव्हेंबर महिन्यात उत्तर काशीमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवल्याप्रकरणी सन्मानित करण्यात आले होते. DDAने केलेल्या कारवाईनंतर दुःखी झालेल्या वकील हसन यांनी संताप व्यक्त केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने आणखीन एका बँकेला दणका दिलाय. राजस्थान स्थित सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजस्थानमधील बँकेचा परवाना रद्द केलाय. राजस्थानातील पाली येथे असलेल्या सुमेरपूर मर्कंटाईल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर ही कारवाई करण्यात आली. सुमेरपूर मर्कंटाईल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती RBIने दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल केले जातात. दरम्यान आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी S. Chokalingam यांची नियुक्ती करण्यात आली. SM Deshpande यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं Chokalingam यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. S. Chokalingam वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशोदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेस लढवणार असं वक्तव्य केल्यानं नारायण राणेंना जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार आहे का अशी चर्चा होतीये. हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करून भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांवर कारवाई केली आहे. या 6 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतर विरोधी कायद्यानुसार ही कारवाई केली आहे. मराठी भाषेबाबत महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जाणार नाही त्या शाळांची मान्यता रद्द होणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचं करण्याबाबतच्या अधिनियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तशा प्रकारचे निर्देश दिले. याबाबत परिपत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले. शाळेची मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. तेजस एक्सप्रेस आता असुविधांची एक्सप्रेस बनू लागली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या चालढकलपणामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तसेच वाचनप्रेमींसाठी तेजस एक्सप्रेसमध्ये केवळ इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध करून देण्यात येत असून मागणी केल्यानंतर देखील मराठी वृत्तपत्र उपलब्ध होत नसल्याची खंत अनेक प्रवासी व्यक्त करू लागल्यात.
आता मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्सप्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता, मात्र तेजस एक्सप्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहकांचं वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वाहकांचं 2 महिन्यांपासून वेतन रखडलंय. बससेवा बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहे. ही संपाची 7वी वेळ असून प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 15 पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण 21 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश केले आहेत. या बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलाला 4 अधिकारी मिळणार आहेत. या बदल्यांमध्ये ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि नवनाथ ढवळे यांची, तर सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि अनिल देशमुख यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी गृह विभागानं जारी केले. निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात होणारा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता पॅरावैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये परिचर्या अभ्यासक्रम महाविद्यालय अर्थात BSc नर्सिंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये 100 विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या 700 जागा वाढणार आहेत. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.